नमस्कार मी प्रशांत सागवेकर साम संजीवनी या कार्यक्रमात तुम्हाला सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत करना करना आज आपण चर्चा करणार आहोत त्वचेच्या समस्या आणि घरगुती निसर्गोपचार या विषयावरती आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आज पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत सुप्रसिद्ध निसो निसर्गोपचार तज्ज्ञ श्री स्वागत तोडकर आपण सरांचं स्वागत करूया सर नमस्कार नमस्ते, नमस्ते। कार्यक्रमात मनापासून स्वागत थँक्यू कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे चर्चेला सुरुवात करायची आहे पण त्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया रांगड्या मातीमध्ये जन्मलेलं हे व्यक्तिमत्व निसर्गोपचारांच्या माध्यमातून सरांनी आजपर्यंत अनेक रुग्णांवरती असाध्य आजारांवरती उपचार केलेले आहेत घराघरात महाराष्ट्राच्या पोहोचलेलं हे व्यक्तिमत्व असं म्हणायला आपल्याला हरकत नाही त्यामुळे आपण त्यांचं स्वागत केलेलं आहेच आज संपूर्ण महाराष्ट्रातूनच नव्हे तर परदेशातूनसुद्धा त्यांना भेटण्याकरता ही लोकं त्यांच्या अनेक जी सेंटर्स सेंटर से अने आहेत त्या सेंटर्सवरती येत असतात त्यांचे उपचार जे निसर्गोपचार खूप प्रसिद्ध अशा पद्धतीचे निसर्गोपचार आहेत ते करून घेत असतात प्रतिभाशाली अशा पद्धतीचं हे व्यक्तिमत्व श्री स्वागतजी तोडकर आणि त्यांच्या औषधी खजिन्याची आज आपण माहिती करून घेणार आहोत की कशा पद्धतीचा हा निसर्गातून मिळालेला खजिना आहे आणि त्या निसर्गोपचारांच्या माध्यमातून निसर्गातून आलेला हा खजिना ज्याचा कुठलाही परिणाम आपल्या शरीरावरती दुष्परिणाम आपल्या शरीरावरती होत नाही आणि त्याच्यामुळे नैसर्गिकरित्या आपण आजारातून बाहेर पडत असतो त्यामुळे आज नेमकं सर आपल्याला काय सांगतात त्याची उत्सुकता तुमच्यासारखीच मलासुद्धा आहे चला कार्यक्रमाला सुरुवात करूया सर पुन्हा एकदा स्वागत आज जो आपण विषय चर्चेला घेतलेला आहे त्वचेच्या समस्या आणि त्याच्यावरचे उपचार तुम्ही सांगणार आहात खरं तर आत्ताचा जो आपण काळ बघितला किंवा सीझन आपण जो म्हणतो आहे अतिशय उष्णता आहे खूप खूप गरम होतो आहे आणि अशा वेळेला स्किन बर्न किंवा आपण ज्याला त्वचा काळी पडणं असं म्हणतो अशा पद्धतीच्या असाध्य आजारच होत असतात तर याच्यावरती काही इलाज आपण करू शकतो आहे किंवा किंवा काळजी जर आपण म्हटलं घ्यायची तर काळजी घेऊ शकतो आहे खूप साध्या सोप्या पद्धतीनं आपण काळजी घेऊ शकतो खरं तर कसं आहे की उन्हात गेल्यानंतर आपल्याला जे काही त्वचेसाठी आवश्यक असतात ते घटक मिळत असतात पण आपल्याला कसं की सुंदर दिसावं असं वाटत असतं प्रत्येकाला स्किन काळी पडायला नको पण ज्या काही गोष्टी गरजेच्या आहेत स्किनसाठी तर त्या स्किनला कुठला आजार होऊ नये किंवा कुठली व्याधी होऊ नये किंवा स्किन आपण बर्न म्हणतो ॲक्च्युली बर्न होते बरोबर आहे पण अतिउन्हात गेल्यानंतर पण सकाळचं जे ऊन आहे किंवा संध्याकाळचं ऊन आहे हे आपल्याला पोषकच असतं त्या उन्हामध्ये आपण बसावंच असं मी सगळ्यांना सांगेन पण उन्हामध्ये दुपारच्या वेळेमध्ये जर आपण बाहेर पडलो तर स्किन बर्न होऊ शकते पण असं आहे की ते टाळण्यासाठी आता उन्हातून आलात तर पहिली गोष्ट आहे की ह्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाण्याचं प्रमाण वाढवलं पाहिजे थोडं पाणी पिलं पाहिजे आपण योग्य प्रमाणात पाणी पिलं पाहिजे दुसरी गोष्ट कसं आहे की, की उन्हातून आता काय आपण कामं तरी टाळू शकत नाही कामं तर करावीच लागतील कामाला जावंच लागेल काही लोकांचं उन्हात फिरणं वगैरे होतं त्यामुळं कदाचित ते की स्किन बर्न वगैरे किंवा टेन होणं वगैरे होतं नाही असं नाही पण याच्यावरती साधा सोपा उपाय असा आहे की आपण जर समजा संध्याकाळच्या वेळेत रोज संध्याकाळी उन्हातून आल्यानंतर लोण्याचा उपयोग जर आपल्या स्किनसाठी केला तर स्किन लोण्यासारखी राहते मऊ राहते आणि छान सॉफ्ट राहते आणि ह्याचा समजा एक तास दीड तास ठेवून आपण ते जर वॉश करून टाकली स्किन तर बऱ्यापैकी चांगला रिझल्ट मिळतो दुसऱ्या दिवशी गेल्यानंतरसुद्धा स्किन बर्न होणे किंवा काळी पडणे हे हळूहळू कमी होत जातं पण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जेवणामध्ये पण आपण पन लोणी वापरलं पाहिजे शक्यतो करून मी प्रत्येकाला सांगतो की स्किनचे जर काय प्रॉब्लेम स्किनशी रिलेटेड जर काय आपल्या म्हणजे त्वचेशी रिलेटेड जर काय प्रॉब्लेम्स असतील तर त्यासाठी नक्की तुम्ही कडू लिंब असतो कडू लिंबाची दोन पानं साधारण एक कब्बर पाण्यामध्ये टाकून हे पाणी कडक उकळवायचं बरोबर गाळून घ्यायचं आणि सकाळी चहाच्या ऐवजी हे प्यायचं हे जर तुम्ही केलात तर नक्कीच तुम्हाला त्याचे रिझल्ट चांगले येतील म्हणजे अगदी स्किन बर्न होणे किंवा जी उष्णता असते ऍक्च्युली कसं की सगळ्यांचीच स्किन बर्न होत नाही बघा किंवा सगळ्यांचीच स्किन काळी पडत नाही हु, सगळ्यांचीच कारण काही लोकांना अतिउष्णतेचा त्रास असतो कोट्यामध्ये उष्णता जास्त असते कोटा साफ होत नसतो अशा लोकांसाठी हे स्किन बर्न किंवा टेन होणं किंवा जे डाग येतात आपण वांग वगैरे वा म्हणतो तर हे त्याच्यामुळं होतं ॲक्च्युली उष्णतेमुळे होतं जास्त करून सूर्याच्या जा प्रकाशामुळं कमीच होतं पण ज्यांना उष्णतेचा त्रास जास्त आहे त्यांना हा त्रास वाढतोच वाढतो आणि अशा वेळेस त्यांनी त्याचा उपयोग करायचा असतो किंवा लिंबू आणि सोडा घेऊन जरी समजा त्यानं थोडा मसाज केला एक मिनिटासाठी आणि धुऊन टाकलं तरी सुद्धा ती काळी झालेली त्वचा आपली निघून जाऊ शकते शक्यतो करून उन्हाळ्यामध्ये पांढऱ्या रंगाची कपडे वापरावीत जेणेकरून बाबा की आपल्याला उन्हाचा दुपारच्या वेळेतला त्रास होणार नाही मास्क वगैरे ना। वापरावा नाहीतर आता सरकार सांगतंच मास्क वापरा तर व्हाईट काल पांढऱ्या रंगाचा मास्क वापरायला पाहिजे नक्कीच सर निसर्गोपचाराच्या माध्यमातून अनेक औषधी तुम्ही निर्माण केल्या ज्याचा प्रभावी उपयोग या सगळ्यामध्ये होऊ शकतो स्किन बर्न सारखा जो विषय आहे जसं तुम्ही आता म्हटलं की फार कमी जणांना हे होतं पण तरी सुद्धा ते होतं आणि त्याचा त्रास त्यांना खूप होतो आणि एकतर स्किनला खूप जपत असतात विशेष करून स्त्रिया त्या स्वतः खूप सौंदर्याच्या ह्या असतात त्याच्यामुळे त्या जपत असतात तर मग असं काही औषधी तुमच्याकडे आहे का की जी स्किन बनवरती खूपच इफेक्टिव्ह आहे हा मी सगळ्यांना नेहमी आज जोडून विनंती करून सांगत असतो की तुम्ही घरच्या घरीच करत चला कारण घरगुती उपचार असतात बरोबर शक्यतो करून खर्च कमी होतच होतो पण मुंबई पुण्यासारख्या ठिकाणचे लोक मला विशेष करून विचारतात की हे आम्हाला मिळत नाही काय करू शकतो काय नाही तर अशा प्रकारे आहेत म्हणजे माझ्याकडे एक तयार केलेले अशा रिसर्च मधून याच्यातून एक तयार केलेलं मेलाग्लो म्हणून एक आहे क्रीम आहे पण मला त्याच सा जास्त सांगण्यापेक्षा की घरगुती उपचारांचं सांगायला फारसं सा करून आवडेल पण मेलाग्लो बेस्ट रिझल्ट देते कारण ते रिसर्च वाईजच केलेलं असतं प्रत्येक त्याच्या पाठीमाग काही ना काहीतरी रिसर्च असतो त्याच्या पाठीमागे रिझल्ट बघितले जाते त्याच्या पाठीमाग माझी पूर्ण टीम मी एकटाच नाही आहे तर माझी टीम पूर्ण त्याच्या पाठीमागे राबते आणि त्याच्यातून आम्हाला जे बेस्ट देता येईल गुड म्हणण्यापेक्षा बेटर म्हणण्यापेक्षा जे बेस्ट देता येईल ते देण्याचा प्रयत्न नेहमीच तोडकर संजीवनी करत राहिलेले आहे बा तरुण मुलांच्या आणि मुलींच्या मनातला एक प्रश्न मी आत्ता तुम्हाला विचारणार आहे कारण तरुण मुलं मुली म्हटली की त्यांना चेहरा हा खूप महत्त्वाची गोष्ट असते कुठेही जायचं म्हटलं की ते चेहऱ्याची काळजी घेत असतात त्यामुळे पण पिंपल्स सारखा जो विषय आहे तो अनेक मुलामुलींच्या मनामध्ये भीती निर्माण करतो किंवा त्यांना एक पद्धतीचं काहीतरी कॉम्प्लेक्स आलेला असतो की मी या पिंपल्समुळे खराब दिसतोय किंवा खराब दिसतेय तर हे जे प्रमाण आहे हे कशामुळे असतं आणि कोणत्या कोणत्या वर्गात हे प्रमाण आपल्याला जास्त प्रमाणात दिसतो तरुण वर्गातच जास्त बघायला मिळतं मोस्टली कसं असते की वयात येत असताना मुला मुलींचं हार्मोन्स इनबॅलेन्स होत असतात काही ग्रंथी ओपन होतात आणि त्याच्यातून उष्णता वाढते काही मुलांची स्किन ऑइली वगैरे मुलींची स्किन ऑइली असते तर ऑइली स्किन असल्यानंतर हा प्रॉब्लेम थोडा जास्त जाणवतो स्किनला इतकं काय नाही ड्राय स्किनला म्हणजे त्वचा अशी ड्राय राहते त्याच्यावरती असं राखड कलरचा राखड प्रकारचा एक थर येतो पण मुलांना आणि मुलींना ऑइली स्किन असेल तर त्यांना जास्त पिंपल्सचा त्रास होतो आणि हे टोटली कसं असतं की उष्णतेवरती डिपेंड असतं बॉडीमध्ये हार्मोन्स इनबॅलेन्स होत असताना किंवा याच्यातून थोडं कन्फ्युजन वाढलेलं असतं त्यांचं प्रत्येक ठिकाणचं म्हणजे पार्ट वाईज वाढत चाललेलं असतं शरीर म्हणजे उंची वाढणे तब्येत वाढणे किंवा काही गोष्टी होत असतात बरोबर तर त्या गोष्टीतून अशा वयात मुलं कन्फ्युज असतात समज नसते आणि काय खायचं आणि काय नाही हे कमी समजतं आणि त्या खाण्यापिण्यातून उष्णता वाढणे आणि त्याच्यातून जागरण अभ्यासासाठी असो किंवा अन्य कुठल्या गोष्टींसाठी असो बरीच मुलं रात्रीचं झोप नीट घेत नाहीत मग अशा वेळेस ऑइली स्किन असते आणि ऑइली वाल्यांना जास्त करून पिंपल्स येतात तर साध्या साध्या गोष्टीतून आपण हे सुद्धा घालू शकतो मी पुन्हा याच्यावरती घरगुती उपचार सांगेन की उमराचं फळ आहे त्या उमराच्या फळाचं फळ मॅश करायचं त्याच्यात थोडासा लिंबू पिळायचा आणि हे जर समजा आपल्या चेहऱ्याला लावलं तर पिंपल्स बऱ्यापैकी निघून जातात आणि मोस्टली कसं होतं की पुन्हा येत नाहीत हो oh. म्हणजे गेले म्हणजे झालं नाही तर ते पुन्हा येऊ नये तर यांच्यासाठी कसं आहे की रोज जर समजा दोन चमचे कडुलिंबाचा रस जर पिले आणि त्याच्यावरती गरम पाणी पिलं तर हे कायमस्वरूपी होतं रक्त शुद्धीकरण होऊन जाईल तुमची उष्णता कमी होईल मेन म्हणजे पित्त कंट्रोलमध्ये राहील याच्यातून तर हे या लोकांनी रस प्यावा दोन चमचे रस पिऊन त्याच्यावरती आता पाडव्याच्या वेळेत सुद्धा लोक कडुलिंब खात नाहीत पण मी विनंती करेन दोन एक दोन चमचा तरी तुम्ही रस घेऊन छोटे चमचे घ्या पण एक दोन चमचा घेऊन तुमचे पिंपल्स बघा कायमस्वरूपी निघून जाऊ शकतात आणि आज कसं आहे की आपण टाकाऊतून सुद्धा टिकाऊ गोष्टी किंवा म्हणतो तशा पद्धतीचा एक कन्सेप्ट सांगायला गेलं तर खूप आपण याच्यातून चांगल्या गोष्टी करू शकतो मेन म्हणजे आपण फळं आणतो आता संत्रे असतील मोसंबी असतील तर यांची साल काय करतो की आपण टाकून देतो हुँ. साल तर हे जर समजा मिक्सरला लावून जर स्मॅश केलात त्याच्यात थोडीशी तुरटी घालायची थोडीशी आणि हे जर स्मॅश केलात तर हे ड्राय स्किन असो किंवा तुमची ऑइली असो ह्या दोन्ही स्किनसाठी हे उपयुक्त आहे की ड्राय स्किनवाल्यानं सुद्धा स्किन सॉफ्ट होते आणि अगदी थोडंसं लोणी टाकायचं हे जर स्मॅश केलात एकत्र आणि हे जर चेहऱ्याला लावलात तुम्ही तर कायमस्वरूपी तुम्ही पिंपल्सपासून मुक्तता पाहू शकता आणि त्यातून चांगली ड्राय स्किन सुद्धा चांगली राहू शकते सॉफ्ट सॉफ्ट कारण लोणी म्हटलं तर आपण बघा की मक्कन जे म्हणतात <laughs> ना तसं ते लोण्यासारखी तुमची छान स्किन राहू शकते नक्की पण केलं पाहिजे केलं पाहिजे हाच महत्वाचा विषय आहे कारण आता काय झालंय ना फास्ट फूडच्या जमान्यातले आम्ही सगळेजण आहोत त्याच्यामुळे इन्स्टंट पाहिजे असतो ताबडतोब म्हणजे तुम्ही जे आता उपचार सांगितले ते करायचा कदाचित काहींना जर आळस असेल तर मग इन्स्टंट काही उपलब्ध आहे का मग औषधं आहेत का म्हणजे पिंपल्सवरती थोडक्यात आमची जी तरुण तरुणी आज बघत असतील आपला कार्यक्रम तर त्यांनी जर विचारलं की बाबा याच्यावरती इन्स्टंट तोडकरींकडे काही आहे का तर त्याच्याबद्दल काय सांग औषध आहेत प्रत्येक गोष्टीसाठी तयार केलेले आहेत तयार आहेत बऱ्याच गोष्टी आहेत आता ग्लो स्किन म्हणून एक टॅबलेट मिळते अच्छा ग्लो स्किन तर ही याच्यावरती चांगल्या पद्धतीचा उपयोग करू शकते होऊ शकतो पण मी पुन्हा सांगेन की घरच्या गर घरीच करा <laughs> पण तरीसुद्धा जर अगदीच जर आपल्याला जर काय अडचण असेल काय जर वेळ नसतो कारण बऱ्याच लोकांना कसं असतं की जॉबच्या याच्यातून वेळ मिळत मेल, नाही मुंबई पुण्याला तरी रात्री अकरा वाजता घरी जातात तिथून पुढं कधी करणार तिथून पुढं घरी कधी करणार सकाळी लवकर उठून आपलं स्वतःचं उरकायचं असतं तवरच ते ट्रेन पकडणे हे पकडणे असं असतं तर अशाने तुम्ही स्कि ग्लो स्किन वगैरे अशा पद्धतीची टॅबलेट आहे ती घेऊ शकता तोडकर संजीवनीत तसं बऱ्याच गोष्टी आहेत सगळ्या म बऱ्यापैकी रिसर्चवरती केलेली काही कामं आणि रिसर्चमधून मिले म्हणजे तयार केलेली काही मेडिसिन्स आहेत पण आयुर्वेदिक आहेत त्यांचा साईड इफेक्ट नाही आम्ही तो सगळा जो काही पार्ट आहे तो सगळा त्याच्यावरती रिसर्च करून त्याची खूप काळजी घेतलेली आहे आम्हाला म्हणजे तोडकर संजीवनीचं एक सर असं आहे की तुम्ही जर कुणाला चांगलं देऊ शकत नाही ना तर वाईट द्यायचा अधिकार तुम्हाला नाहीच आहे वाईट आम्ही कधीही देत नाही दिलं तर चांगलंच देण्याचा प्रयत्न करतो आणि ते नेहमी करत राहील नक्की okay, सर खूप छान अशी माहिती आजच्या विषयाच्या निमित्तानं तर स्किनसारखा एक अतिशय सेन्सिटिव्ह विषय आपल्या सगळ्यांकरता आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीचा जेव्हा त्रास होतो किंवा अशा पद्धतीचे काही स्किन बर्न होणे म्हणा किंवा अशा पद्धतीचे काही आजार होतात त्यावेळेला आपण अस्वस्थ होऊन जातो आणि त्याच्यावरचे उपचार शोधत असतो सर जे आपल्याला उपचार सांगत आहेत हे सगळे निसर्गोपचार आहेत एकतर घरगुती आहेत तुम्ही करू शकता पण वेळ नसेलच तर सरांच्याकडची सरांनी तयार केलेली जी प्रॉडक्ट्स आहेत ती पण तुम्ही वापरू शकता पण या संदर्भात अधिक काय माहिती हवी असेल किंवा सरांचं मार्गदर्शन हवं असेल तर आत्ता स्क्रीनवरती सरांचे नंबर सुरू आहेत या नंबरवरती तुम्ही सरांना कधीही संपर्क करू शकता त्यांची अपॉइंटमेंट घेऊ शकता माहिती घेऊ शकता मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये माहिती घेणं मार्गदर्शन घेणं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो काय करायचं आहे उपचार तर सर सांगणारच आहेत पण ती माहिती आपल्याकडे किमान असणं ही खूप महत्त्वाची बाब आहे त्यामुळे तुम्ही निश्चितपणाने संपर्क करू शकता अजूनही खूप सारे प्रश्न आहेत मनामध्ये सरांना विचारायचे आहेत पण तुर्ताच वेळ होतो आहे एका छोट्याशा विश्रांतीची कुठेही जाऊ नका बात राहा सामसंजीवनी विश्रांतीनंतर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत त्वचेच्या समस्या आणि त्यावरचे उपचार याविषयी आपण घरगुती उपचार आहे याविषयी आपण मार्गदर्शन घेतो आहे आणि श्री स्वागत तोडकर सर आपल्याला मार्गदर्शन करत आहे सर आपण चेहऱ्याविषयी बोलतोय पण मला थोडासा वेगळा प्रश्न विचारायचा आहे चेहरा आहेच पण अनेकांना किंवा सगळ्यांनाच पूर्ण शरीरच सुंदर असावं असं वाटत असतं आणि नुसत्याच स्त्रिया नाहीत आम्हा पुरुषांना पण वाटत असतं की आम्ही आपणही दिसायला आकर्षक असायला पाहिजे आपणही दिसायला सुंदर असायला पाहिजे तर त्याकरता म्हणून आपल्याला काही वेगळी काळजी घेता येते का याच्यात पुन्हा मी सांगेन की कसं असतं घरगुती उपचार तुमच्या घरात लपलेले आहेत तुमच्या स्वयंपाकघरात खूप काही गोष्टी लपलेल्या आहेत सगळंच शरीर आपल्याला सुंदर दिसावं असं वाटत असेल कारण स्किन हेच आपलं सौंदर्य असं वाटतं प्रत्येकाला स्किन गोरी दिसायला पाहिजे चांगली दिसायला पाहिजे सॉफ्ट दिसायला पाहिजे त्याला कुठंही म्हणजे इचिंग होता कामा नाही किंवा कुठंही कुठं उगस पॅच येता कामा नाही असं खूप आपल्याला वाटत असतं नेहमी पण साध्या साध्या गोष्टी आपल्याकडं असतात आपल्या पूर्वीच्या लोकांनी आपल्या पूर्वजांनी ऋषीमुनी जे लिहून ठेवले ना ते थोडं तरी वाचा मी विनंती करेन कारण वाचनातून माणूस खूप अनुभव घेऊ शकतो खूप शाना बनू शकतो तर आपल्याला वाचनाच गरजेचं आहे तर पूर्वी खरंच ऋषीमुनी लिहून ठेवलेलं आहे आता साध्या साध्या म्हणजे आज कसं झालं की किचनमधून आरोग्य किचनमध्ये लपलं आहे असं म्हणतात खरं पूर्वीच्या लोकांनी सांगितलेलं आहे की तुमच्या आरोग्याची सुरुवात तुमचं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर तुमचं किचन चांगलं ठेवायला पाहिजे आणि किचनमधून तुमच्या आरोग्याची सुरुवात होऊ शकते पण आज असं झालं आहे की तुमच्या रोगाची सुरुवात किचनमधून व्हायला लागली आहे कारण चित्रविचित्र खाणं बनवलं जातं आज किचनमधे ते आपण खातो त्याच्यातून स्किन पूर्ण म्हणजे स्किन खराब होऊन जाते आपली त्वचा जी आहे ती खराब होऊन जाते तर त्याच्या संदर्भात जर सांगायचं झालं तुम्हाला तर बघा किचनमधून आपलं आरोग्य चांगलं आपल्या त्वचेबद्दलचं कसं ठेवू शकतो आता कोथिंबीर आहे कोथिंबीर आपण काय करतो पानं तोडून घेतो आणि त्याचे डेट वगैरे टाकून देतो बरोबर हां तर हे जर देठ तुम्ही ठेवलात साठवून आणि ते देठ घ्यायचे एका जुडीचे डेट घ्यायचे आणि साधारण पाण्यात उकळवायचे आणि ते पाणी तुम्ही त्या पाण्याने जर समजा स्किन म्हणजे आपली त्वचा जर सगळी धुतली आंघोळ केला तुम्ही म्हणा चेहरा हात वगैरे तर स्किनला खूप चांगले त्याचे रिझल्ट येतात बऱ्यापैकी तुम्हाला जर समजा काय स्किन प्रॉब्लेम असतील म्हणजे त्वचेचे विकार काय असतील तर ते त्याच्यातून कमी येतात म्हणजे खास सुटणे त्वचा ड्राय असणे कुठंतरी मला वाटते की सुरमे असणे ह्या सगळ्यांसाठी आपल्याला ह्या भाजीचे देट आहेत म्हणा किंवा हे कोथिंबीरचे देट आहेत हे आपल्याला खूप उपयोगी पडू शकतात चांगल्या पद्धतीनं तशाच पद्धतीनं कडुलिंबाच्या पाण्याने जर समजा तुम्ही जर सगळं आपली त्वचा जर धुतलीत किंवा मन मी असं म्हणेन की आंघोळ केलीत तर ते चांगले रिझल्ट देतात एकदम चांगले कारण ते आपल्याला आवश्यक आहेत गरजेचे आहेत जन जंतू असतात स्किनवरती काही आपल्या त्वचेवरती काही जंतू असतात काही विषाणू असतात आपण बाहेरून फिरतो धूळ असते आजकाल ट्रॅफिक एवढं झालेलं आहे आणि धुराच्या गाड्या एवढ्या झालेल्या आहेत त्या धुरातून आलो तर त्वचेवरती सगळं काळं साठलेलं असतं आता हे जर साचलेलं काळं काढायचं असेल तर तुम्हाला कोथिंबीर सगळ्यात बेस्ट आहे कोथिंबीरच्या जोडीचा तो जर समजा तुम्ही प्रयोग करून बघितला तर तुम्हाला हळूहळू हळू इतकं त्याचा इफेक्ट जाणवत जाईल त्याच्या रसाचा पण होतो आणि त्याच्या त्या काड्याचा पण होतो म्हणजे थोडक्यात कसं करायचं की आपण जे पाणी त्या पाण्यात टाकून जे उकळवायचं आहे ते ऍक्च्युअली काडा तयार होतो आणि त्या काड्याने आपण जर समजा आपली त्वचा जर धुतली वॉश केली तर बऱ्यापैकी तुम्हाला त्याचे रिझल्ट चांगले मिळतात असं प्रत्येक भाजीचं आहे सर प्रत्येक भाजीच आहे मग भाजीचे देठ टाकून देण्यापेक्षा त्याच्यातून तुम्ही स्वतःच्या क्रीम तयार करू शकता घरा घरी घरच्या घरी तुम्ही क्रीम तयार करू शकता आता तो चा जर त्वचा तुम्हाला एकदम अशी फ्री व्यवस्थित हवे असेल त्याच्यावरचे जर स्ट्रेचमार्क घालवायचे असतील किंवा अन्य काही गोष्टी असतील तर याच्यासाठी पोकळा आहे पोकळ्याचे डेट खूप चांगले आहेत कारण गुलाबी गुलाबी त्वचा होते त्याच्यातून आज बघा की गुलाबी त्वचा हवी असते प्रत्येकाला तर ती गुलाबी त्वचा होण्यासाठी आपण त्याचा उपयोग करू शकतो खरंच खूप करण्यासारखं भरपूर आहे सर नक्कीच हां नक्कीच आता थोडासा एक आणखीन वेगळा प्रश्न काही लोकांना वांगाचे डाग असतात बघा काही लोकांना चेहऱ्यावरती जन्मताच डाग असतात तर अशा लोकांना पण खूप कॉम्प्लेक्स असतो ते खूप सारं काही काही करत असतात कोणी काय सांगितलं की ते लगेच अप्लाय करत असतात आणि लगेच त्याच्यावरती ते हे करत असतात पण त्यांच्याकरता असं वेगळं काही करता येतं का किंवा हे जे डाग असतात जे जन्मताच आहेत अनेकांना तर ते घालवता येतात का किंवा ते जाऊ शकतात का जन्मताच आहेत त्यांनी प्रयोग करून बघायला हरकत नाहीत अच्छा कारण जे परमेश्वरान दिले त्यात काही बदल करू शकत नाही एखाद्याचं समजा काय समजा काही असो आज जर परमेश्वरांना काही दिलं असेल तर त्यात आपण काय याच्यात आपण काही बदल करू शकत नाही हालचाल करू शकत नाही पण जर समजा नंतर आले असतील काही खाण्यापिण्यातून किंवा उन्हातून फिरल्यानंतर किंवा अन्य कुठल्या गोष्टीतून जर समजा काही प्रॉब्लेम्स आले असतील तर ते मात्र आपण नक्कीच घालवू शकतो मी अगदी गॅरंटेड मी नेहमी बोलतो की मी चॅलेंज देऊन बोलू शकतो किंवा चॅलेंज देऊन मी करू शकतो तर ह्या सगळ्या गोष्टीतून मी पुन्हा एकदा सांगेन लोकांना की बघा ह्याच्यात सुद्धा टाकावतून टिकाऊ करू शकतो आपण किंवा ते आपण जे म्हणतो त्या आता केळीची साल आहे केळीची साल आपण बघा की हे वांग घालवण्यासाठी केळीची साल खूप उपयोगी पडते केळीची साल घ्यायची केळीची साल घ्यायची आणि ते त्याच्यात थोडीशी तुरटी थोडासा खायचा सोडा आपण जे स्वयंपाकात सोडा वापरतो तो सोडा म्हणजे किचनमध्येच असतं सगळं तर ते सोडा थोडासा घालायचा थोडीशी तुरटी थोडासा सोडा केळीची साल आणि थोडसं लिंबू पिळून हे तुम्ही मिक्सरला आता दगडावरती पाट्यावरती वाटा म्हणणं म्हणजे ते होणारच नाही घ्या पण तरी सुद्धा ते जर समजा मिक्सरला तुम्ही वाटून जर स्मॅश केलात एकत्र केलात आणि एक थोडा वेळ म्हणजे अर्धा तास ते झाकून ठेवायचं अर्ध्या तासानंतर ते जर समजा तुमच्या पूर्ण चेहऱ्यावरती वांगावरती तर लावाच लावा पण पूर्ण चेहऱ्यावरती जर तुम्ही लावलात तर तुम्हाला पाच ते दहा मिनिटांमध्ये कमीत कमी जास्त काय सांगणार तीस ते चाळीस टक्के तुमचा वांग निघून गेल्याला जाणवेल एका ॲप्लिकेशनमध्ये हे तुम्ही करून बघा तो थोडासा असा डल झालेला थोडासा त्याचा जो डार्कनेस असतो तो कमी आलेला तुम्हाला जाणवायला लागेल तुम्ही करून बघा ह्या गोष्टी खरंच मी विनंती करेन की तुम्ही घरच्या घरी ह्या गोष्टी करा ह्याचे ऍप्लिकेशन जर तुम्ही नेहमी करत राहिलात म्हणजे आठवड्यातून दोन वेळा असं नाही की रोज करायचं हे आठवड्यातून दोन वेळा जर तुम्ही करत गेला तर हळूहळू हळू तुमचं ते चेहरा सॉफ्ट होत जाईल ते डाग निघत जातील आणि खूप छान त्वचा राहते आणि सौंदर्य फक्त नाहीतर बऱ्याच लोकांना बघा एवढा चेहरा गोरा असतो बाकीचे हात वगैरे काळे तर हे असं नसावं पूर्ण त्वचेची काळजी घ्या पायाची त्वचा जरी असली तरी ती आपलीच आहे नक्की सर आता आपण या सगळ्या संदर्भात बोलत असताना एक गोष्ट आठवते की सत्तर ऐंशी टक्के लोकांमध्ये हरली मग त्या महिला असतील किंवा पुरुष असतील काळे सर्कल्स असतात बघा डोळ्याखाली डार्क सर्कल डार्क सर्कल आणि हे डार्क सर्कलची समस्या एवढी आहे की त्याच्यातून कसं सुटावं हा एक प्रश्न असतो त्यांच्यासमोर तर त्याकरता काही करता येईल का हे तुम्ही आता सांगितलेलं सालीचं केळीच्या सालीचं सा, सा, साली सा करू शकता ते तर तुम्हाला त्याचा उपयोग होईलच पण डार्क सर्कल घालवण्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही शांत झोप होणे तुमची गरजेचे असते खूप लोक झोप घेत नाहीत आता ह्याच्यात जर तुम्हाला सगळ्या स्किनसाठी आणि डार्क सर्कलसाठी जर तुम्हाला सांगायचं म्हटलात तर ह्याच्यात सगळ्यात बेस्ट आहे ते ताक आणि भाकरी ओके okay. उन्हाळ्याच्या दिवसात आपली त्वचा चांगली संपूर्ण त्वचा मी म्हटलं ना पायाची त्वचा जरी असली तरी ती आपलीच आहे हे जर सगळं जर व्यवस्थित ठेवायचं असेल मेन म्हणजे बघा की त्वचा चांगली ठेवायचीच आहे पण मेंटेन राखायचं आपल्याला सगळंच तो टोटल मेंटेन ठेवायचं म्हणजे पोटसुद्धा सुटू नये त्वचा चांगली राहावी डार्क सर्कल येऊ नयेत असं जर वाटत असेल रात्रीची झोप शांत व्हावी असं जर वाटत असेल तर निहारीमध्ये निहारीमध्ये ताक आणि भाकरी खाणं खूप गरजेचं आहे ताक आणि भाकरीचा खूप चांगला इफेक्ट जाणवतो तुम्हाला म्हणजे दिवसभरात एनर्जी टिकून राहते आणि दिवसभराच्या एनर्जीनंतर संध्याकाळी तुम्हाला जी झोप असते कारण दिवसभरात एनर्जी टिकल्यामुळे तुम्ही बाकीची कामं करू शकता आणि त्याच्यामुळं ऑटोमॅटिक संध्याकाळी घरी गेल्यानंतर तुम्हाला झोप ही शांत लागतेच लागते खूप छान अशा पद्धतीची माहिती आजच्या एपिसोडमधून आपल्याला सरांनी करून दिलेत किती साधे आणि सोपे सोपे उपचार आहेत बघा सर जसं म्हणतात की स्वयंपाकघरातच आपल्या सगळं आहे आणि स्वयंपाकघरात जसं आता सरांनी बोलता बोलता म्हटलं की आता वाईटाची सुरुवात पण स्वयंपाकघरातूनच होते पण ते तसं नाही झालं पाहिजे आपण काळजी घेतली पाहिजे फास्ट फूड जंक फूड या सगळ्या गोष्टींवरती कशा पद्धतीनं आपल्याला एक पद्धर कंट्रोल ठेवता येईल त्या पद्धतीचा कंट्रोल आपण ठेवला पाहिजे आणि हे जे काही निसर्गातून आलेलं सगळं आहे त्याचा जर आपण वापर दैनंदिन वापरामध्ये आपला जर आला तर मला असं वाटतं की हे जे सगळे आजार आहेत त्यातून आपण निश्चितपणानं बाहेर राहू शकतो खूप सारी माहिती आहे अजूनही करून घ्यायचे पण वेळ्याबाबी थांबावं लागणार आहे पुढच्या भागात आपण सरांकडून अजूनही वेगळे वेगळे उपचार काय आहेत ते करून घेण्याचा प्रयत्न करणारच आहोत पण सरांना जर तुम्हाला संपर्क करायचा असेल तर स्क्रीनवरती नंबर्स आहेत तुम्ही सरांची कधीही अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि उपचार करून घेऊ शकता सर तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत त्यासाठी अगदी मलापासून आभार धन्यवाद आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची कुठेही जाऊ नका पाहत राहा साम संजीवनी Oh,